नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। शिवेगाळ करणाऱ्या नगरसेवकांनी माफी मागावी या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन। कर्ज वेळेत फेडणाऱ्यांचे जिल्हा बँकेतर्फे होणार व्याज माफ। रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी। जुन्या कलेक्टर ऑफिस परिसरातील निंबाच्या झाडाला अचानक लागली आग। धुळ्यात निघणाऱ्या मूक महामोर्चाला देवपूर मुस्लिम युवा मंचचा पाठिंबा। आणि स्त्रियावरील हल्ल्याचा धुळ्यात समाजवादी पार्टीने केला निषेध। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेचे शहर अभियंता भोई यांना शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या नगरसेवक संजय गुजरातींनी माफी मागावी या मागणीसाठी काल सायंकाळी मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले होते। या संदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले, तर आपण विकास कामांच्या संदर्भात चर्चा करण्यास त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो होतो, असे नगरसेवक गुजरातींनी सांगितले। धुळे मनपाचे शहर अभियंता बीजी भोई नेहमीप्रमाणे आपल्या कॅबिनमध्ये कामकाज करीत होते। मंगळवारी सकाळी 11:15 सुमारास नगरसेवक संजय गुजराती यांनी त्यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ केली, तसेच हुज्जत घालून अपमानास्पद वागणूक दिली। ही बाब गंभीर स्वरूपाची असून अधिकाऱ्यांमध्ये भीती व दहशत निर्माण करणारी आहे। या घटनेची मनपा प्रशासनाने दखल घ्यावी, तसेच नगरसेवक संजय गुजराती यांनी माफी मागावी। तोपर्यंत वसुली विभाग वगळता सर्व विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी काल सायंकाळी काम बंद करण्याचा निर्णय घेतला, तसेच आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। या निवेदनावर KN शिंदे, CM उगले, AN वाघ, PD चव्हाण, हेमंत पावटे, SB विस्पुते, CC वागुल, प्रकाश सोनवणे, BD जगदाळे, कमलेश सोनवणे, संजय बहाळकर यांची नावे आहेत। आज साधारणतः 10:00 दरम्यान कार्यकारी अभियंता भोई यांच्या कार्यालयामध्ये सन्माननीय नगरसेवक संजय भाऊ गुजराती यांचं टेक्निकल सँक्शनसाठी त्यांच्या कार्यालयात गेले। टेक्निकल सँक्शन घेताना त्यांचा आग्रह होता गुजराती साहेबांचा की मला आत्ता की आत्ता सँक्शन पाहिजे किंवा तुमची सही करा, परंतु कार्यकारी अभियंते यांनी सांगितलं की मला आयुक्त साहेबांचे काही आदेश आहेत आणि ही जी फाईल आलेली तर ही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या सह्या झाल्यानंतर पूर्णत्व करून माझ्याकडे आणा, मग मी याला सँक्शन देईन। परंतु श्री गुजराती अतिशय आग्रही होते, नाही मला काही सांगू नका, मला आत्ता की आत्ता सही पाहिजे, आणि त्यांनी अतिशय आग्रह धरला आणि साहेबांनी अशा कामाला स्पष्ट नकार दिला की हे कायदेशीर योग्य होणार नाही आणि हे अडचणीचं होईल, म्हणून मी याच्यावर सही करू शकत नाही असं सांगितल्यानंतर श्री संजूभाऊ गुजराती अतिशय आक्रमक झाले आणि भोई साहेबांची आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला विषय सांगितला की त्यांनी माझ्या अंगावर धावण्याचा प्रकार केला, शिवीगाळ केली आणि कुलूप लावतो तुला कोणतो अशा प्रकारची दादागिरी केलेली आहे, गलितची शिवीगाळ केलेली, हा प्रकार अतिशय निषेधार्थ आहे आणि हे आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कळल्यानंतर सर्व कर्मचारी काम बंद आंदोलनात उतरलेले। आम्ही आदरणीय आयुक्त साहेबांना पण निवेदन केलं आहे आणि महापौर साहेबांना पण आम्ही आता निवेदन करतो आहे आणि त्यांना सांगतो आहे की ह्या बाबतीत आपण काहीतरी कडक कारवाई करावी आणि ह्यापुढे कुठल्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला कोणावरच अन्याय होऊ नये ही आमची संघटनेची ठाम भूमिका आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भूमिका मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत। दरम्यान आपण विकास कामाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी भोई त्यांच्या दालनात गेलो होतो। कामासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत। सकाळी ही चर्चा झाली
तब्बल 5 तासानंतर काम बंद करण्याचा निर्णय घेतला हे समजू शकत नाही असे नगरसेवक संजय गुजराती यांनी सांगितले. आलो तेव्हा कळालं की माझ्या विरोधात कर्मचारी अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि विषय असा होता त्यांचा की बो कार्यकारी अभियंता भोई साहेब यांना मी शिवीगाळ केलेली आहे आणि काहीतरी मारहाण केल्याचा प्रकार ते सांगित ऐकण्यात आला माझ्या. परंतु सकाळी प्रभाग क्रमांक 13 पेठ भागातील विकास कामांसाठी नगर उत्थान योजनेअंतर्गत असलेले विकास कामं या विकास कामांचं TS करण्यासंदर्भात 4 दिवस अगोदर मी भोई साहेबांकडे गेलो होतो. माझ्याबरोबर माझे ओव्हरसिअर CC बागुल हे पण होते. तेव्हा त्यांना सांगितलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ठराव आल्याशिवाय TS करणार नाही. मग त्यावेळेस त्यांना सांगितलं ज्यांचे ठराव नाही आहेत अशांचे TS होऊन कलेक्टर ऑफिसला ते प्रकरणं गेली कशी म्हटलं ती कलेक्टर ऑफिसने ॲक्सेप्ट कशी केली ते म्हटलं मला माहीत नाही. तर मी म्हटलं ठीक आहे ठराव आज सकाळी ठराव आला. ठराव आल्यानंतर तो ठराव घेऊन गेलो. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी मला प्रतिप्रश्न केला की ठरावात जी कामं आहेत ती हे प्रस्ताव तुम्ही जे सादर केलेले ही तीच आहेत हे अभियंता यांच्याकडनं लिहून आलं म्हणून. आता मी मग त्यांना सांगितलं की आपण शासनाच्या अधिकारी आहात चुकीचा TS होत असेल तर ते करू नका पण बघू तुम्ही चेक करून घ्या. मला वेळ नाही म्हटले. वेळ नाही म्हटल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही शासनाचा पगार घेतात तर तुम्ही हे कामं केली पाहिजे तुमची जबाबदारी आहे मी कोणाकडे लिहायला जाऊ. मग ते म्हणले असं करा आता नवीन प्रस्ताव सादर करा म्हणे सर्व आयुक्तांनी लिहिले खातरजमा करून प्रस्ताव सादर करावा. आयुक्तांनी हे तिथे कलेक्टर ऑफिसला सादर करण्यासाठी म्हटले तर त्यांनी आता काय म्हणलं मला की नवीन प्रस्ताव सादर करा. तर नवीन प्रस्ताव सादर करणं म्हणजे पुन्हा सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या घेणे तोपर्यंत जे कलेक्टर ऑफिसमध्ये या वर्षाचे पैसे शिल्लक आहे ते संपून जातील. म्हणजे जेणेकरून एकमेव कारण की प्रभागातले विकास कामं व्हायला नको कुठल्या तरी प्रकारे किंवा मी त्यांच्या कुठल्या तरी अपेक्षा असतील त्या पूर्ण करत नसेल मी त्यांच्या अपेक्षा म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मला उपप्रश्न प्रतिप्रश्न तयार केले आणि मला त्यांनी सांगितलं. मग त्यांनी ऐकत नसताना मी त्यांना सांगितलं की चला आयुक्त साहेबांकडे चला म्हटलं आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर. ते म्हणले नाही मी नाही येत आयुक्तांकडे मी सही पण नाही करत. म्हटलं तुम्ही आत्ताच्या आत्ता आयुक्त साहेबांकडे चला. ते नाही आले मग मी स्वतः आयुक्तांकडे सकाळी 11 वाजता गेलो. मग सकाळी 11 वाजता गेलो आयुक्त साहेबांना सांगितलं. आयुक्त साहेब म्हणजे मी ठीक आहे सांगतो शिंदे साहेबांना. त्यांनी फोन केला शिंदे साहेब म्हणे ठीक आहे शिंदे साहेबांनी सही केली. मग त्या भोई साहेबांच्या समाधानासाठी उपायुक्तांची सही घेतली आयुक्तांची सही घेतली पुन्हा सकाळी हां भोई साहेबांच्या समाधानासाठी. मग ते परत त्या ठिकाणी ते प्रकरण गेल्यानंतर TS करायची जेव्हा वेळ आली आता या सर्व प्रकरणं झाल्यानंतर अर्ध TS झालेलं आहे आत्ता पण. मग अर्ध TS झालं त्या वहीमध्ये नोंद होते आहे हे सर्व होत असताना फक्त भोई साहेबांची स्वाक्षरी बाकी असताना 5 तासानंतर असं काय घडलं की मी भोई साहेबांना शिवीगाळ केली हे 5 तासानंतर कसं काय भोई साहेबांना कळालं किंवा बाकी अधिकाऱ्यांना कळालं. मग माझं TS पण थांबवून टाकलं. वार्डातले 50-60 लाखाची विकास कामं आहे त्याच्यावर TS करायचं अचानकपणे 5 तासानंतर या अधिकाऱ्यांनी थांबवलं भोई साहेबांनी. मग भोई साहेबांना तेव्हाच्या तेव्हा भोई साहेबांनी माझ्यावर तक्रार का नाही केली तेव्हा मी आयुक्तांकडे बोलत होतो तर तेव्हा का नाही आले भोई साहेब की आयुक्तांकडे मी बोलत होतो चला आत्ताच्या आत्ता आयुक्तांकडे मला कामं करायची माझ्या पेठ भागामध्ये कामांचा अनुशेष भरून काढायचा आहे भरपूर कामं बाकी. व तेव्हा माझ्याबरोबर भोई साहेब का आले नाही आयुक्त साहेबांकडे आणि आता अचानक 5 तासानंतर माझ्या विरोधात आयुक्त साहेबांकडे निवेदन द्यायला गेले 5 तासात असं काय घडलं. तर माझा प्रतिप्रश्न आहे मी भोई साहेबांची अपेक्षा पूर्ण केली नाही म्हणून ही कामं थांबवण्यात आली का. आणि मी या पालिकेत कोणाच्याच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही कारण की मला जनतेने निवडून दिलेलं आहे. जनतेच्या कामासाठी मी या ठिकाणी येत असतो आणि जनतेच्या कामामध्ये आता जे माझ्या विरोधात यांनी उभाट असलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी फेस करायची माझी तयारी. कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने योजना जाहीर केली आहे. त्यानुसार आता कर्ज वेळेत फेडणाऱ्यांचे व्याज माफ केले जाईल. तरी या योजनेचा लाभ शेतकरी सभासदांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे. कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने योजना जाहीर केली आहे. त्यानुसार पीक कर्जाची 1 लाखापर्यंतची रक्कम मुदतीत भरणाऱ्यांकडून व्याज आकारले जाणार नाही. तसेच 1 लाखावरील कर्जाची परतफेड 31 मार्च पर्यंत करणाऱ्या कर्जधारकांकडून केवळ 2% व्याज घेतले जाईल. तेव्हा कर्जधारक शेतकरी सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे. जिल्हा बँकेकडून पीक कर्ज घेणाऱ्या प्राथमिक विकास सोसायटी आदिवासी विविध कार्यकारी संस्था आणि वैयक्तिक कर्ज घेतलेल्या सभासदांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली असून या योजनेचा लाभही शेतकरी सभासदांनी घ्यावा
असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी यावेळी केले आहे. शेतकरी बांधव आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान योजनेतून 1.5 लाख रुपयाचं अर्थसहाय्य मिळणार आहे. तर 1.5 लाखाच्यावरती जे जे काही त्यांचे कर्ज असतील अशा शेतकरी बांधवांनी ते वरची रक्कम भरावी आणि या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी स्वाभिमानी योजनेचा त्यांनी फायदा घ्यावा. जर त्यांचे 2 बँकेकडनं कर्ज असतील तर 1 बँकेचं कर्ज पूर्णपणे त्यांनी भरावं आणि दुसऱ्या बँकेचं कर्ज भरताना 1.5 लाख रुपयाची त्यांनी सवलत घ्यावी. प्रत्येक बँकेत 1.5 लाख रुपये मिळणार नाही, एकाच व्यक्तीला एकाच वेळेस ही सवलत मिळणार आहे याची नोंद सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी ही विनंती. रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण धारकांचे लवकरच पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा आत्मदहन करू असा इशारा अतिक्रमण धारकांनी दिला. काल सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, त्यावेळी सर्व अतिक्रमितांनी हा इशारा दिला. रेल्वे स्टेशन परिसरातील 272 निवासी अतिक्रमण पाडण्यात आले, तथापि संविधानाच्या नियमानुसार विस्थापित करण्यापूर्वी पुनर्वसन करण्याचा कायदा आहे, तरी देखील महानगरपालिकेने गरिबांची घरे पाडून त्यांचा संसार उघड्यावर आणला. आज अतिक्रमण पाडून 5 महिने झालीत, परंतु पुनर्वसन करण्यात आले नाही. शाळा क्रमांक 29 येथे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल असे लेखी आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले होते, परंतु त्या संदर्भात काही कार्यवाही झालेली नाही. म्हणून काल सकाळी या परिसरातील अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आपला निषेध नोंदविला. तसेच अतिक्रमण धारकांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा राजदीप आगळे, हर्षद नगरकर, अतुल धिवरे, संतोष वेंदे, गौतम केदार, कोकिलाबाई सोनवणे, सोनी साळवे, पिंकी मोरे, आशाबाई नेरकर, नीलाबाई अमृतसागर आदींनी यावेळी दिला आहे. 26 ऑक्टोबर 2017 धुळे महापालिकेने रेल्वे स्टेशनवरती असलेली 1950 अगोदरपासूनची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणची जवळपास 272 परिवार त्या ठिकाणी राहत होते, ती झोपडपट्टी त्यांनी कुठलीही दयामाया न ठेवता तोडून टाकली आणि तिथल्या 272 परिवारांना रस्त्यावर आणलेलं आहे. आणि भारतामध्ये संविधानाचे राज्य आहे, लोकशाहीचे राज्य आहे, आणि जर त्यांना त्या ठिकाणी रस्ता बांधायचा होता तर त्याच्या अगोदर तिथल्या त्या 272 परिवाराचं पुनर्वसन योग्य रीतीने करणं हे कायद्याने महापालिकेला बंधनकारक होतं. पण महापालिकेने व आयुक्तांनी त्याबाबतीत कुठलाही विचार केला नाही व विचार न करता ती झोपडपट्टी तोडून टाकलेली आहे आणि आता त्या लोकांना रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे. भर थंडीमध्ये ती लोकं त्या ठिकाणी रस्त्यावर आली, त्याच्यात 2 लोकांचा त्या महापालिकांच्या आयुक्तांच्या आततायीपणामुळे 2 लोकांचा मृत्यू पण त्या ठिकाणी झालेला आहे. तर आम्ही या ठिकाणी जी धुळे जिल्हा अतिक्रमण पुनर्वसन समिती बनवलेली आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या लोकांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे याकरता आम्ही आज ह्या जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारायला आलेलो आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी प्रचंड अभूतपूर्व आंदोलनं त्या काळामध्ये झाली होती आणि 29 नंबरची जी शाळा आहे रेल्वे स्टेशनच्या झोपडपट्टीच्या समोरच आहे, महापालिकेची शाळा आहे, ती साधारणतः 20 वर्षापासून बंद असलेली शाळा आहे. त्या शाळेच्या ठिकाणी आयुक्तांनी पत्राने दिलेलं होतं की आम्ही या ठिकाणी तुमचं पुनर्वसन करू आणि त्या संदर्भातला प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवू. तर या संदर्भात पण त्या आयुक्तांनी कुठलीच कारवाई केलेली नाही आहे. तर त्यांची कंप्लेंट करण्याकरता आणि त्या समितीची ताबडतोबीने कारवाई पुढे जाण्याकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर त्वरित मार्ग काढणं हे गरजेचं आहे, कारण आता पावसाळा पण येऊन ठेपलेला आहे आणि त्या ठिकाणी अजून 2-1 मृत्यू होऊ शकतात एवढी परिस्थिती त्या ठिकाणी काही लोकांची खालावलेली आहे. त्या ठिकाणी नळ बंद करण्यात आलेले आहे, पाणी पण बंद करण्यात आलेलं आहे, सर्व सोयीसुविधा बंद करण्यात आलेलं आहे. तरी तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रशासनाला सूचित करू इच्छितो की यावरती ताबडतोबीने जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग काढावा, अन्यथा आम्ही सर्व लोक जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयात आत्मदहन करणार आहोत याची आपणास सर्वांना सूचना.